गेली बारा वर्षापासून यशवंत सहकारी साखर कारखाना बंद आहे आणि एक ऑक्टोबरपासून यशवंत कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आज यशवंत कारखान्याच्या सभासदांची बैठक आष्टापूर फाटा या ठिकाणी संपन्न झाली आहे सभासदांनी आक्रमकपणे काही पवित्रा घेतला आहे काही सूचना केल्यात या ठिकाणी गावचे माऊली ठोंबरींनी अतिशय समर्पकपणे सभासदांना कान पिचक्या दिलेल्या आहेत स संचालकांनाही कान पिच्या पिचक्या आहेत नक्की आपण माऊली ठोंबरी आपण जे म्हटले डबा घेऊन आपल्याला का या ठिकाणी यावं लागेल कारखाना चालवावा लागेल असं का वाटलं आपल्याला कारण तर कारखान्यावरती वेळ आलेली आहे गेली बारा वर्षे आपला कारखाना बंद आहे आणि कारखाना बंद असताना ह्या ठिकाणी काही बँकांनी कारखाना गिळण्याचा प्रयत्न केला परंतु एक आमच्या चिंतामणी देवस्थाननी एक चिंतामणी रूपानं ह्या ठिकाणी पांडा पा काळ्यासारखा एक प सुपुत्र त्या कारखान्यावर जागा केला आणि तोच सुपुत्र आज कोर्टाशी लढा दिला शासनाशी लढा दिला आणि आज त्या सुपुत्राने ह्या ठिकाणी कारखाना चालू होण्यासाठी घाट बांधला त्यासाठी लागणारा जो त्याग आहे त्यांनी तो आज जवळजवळ बारा वर्षे बोगलेला आहे विशेष करून त्यांनी या ठिकाणी कारखान्यासाठी विलेक्शन लावण्यासाठी पैसेही ब स्वतः भरले काही सभासदांकडून जे देतील त्यांच्याकडून घेतले कोणालाही आग्रह केलेला नाही आहे विशेष करून आता कारखान्याचं विलेक्शन लागणार आहे तर त्यांना बापूंनी माजी चेअरमन किडी बापू कांचन श्री हरिदा कोतवाल हे आमच्या सहा नंबर गटामध्ये येऊन आमच्या सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे मी याच्यापूर्वी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस कारखाना चालू व्हायचा आहे त्यावेळेस कुठल्याही शेतकऱ्यांनी मी सभासद झाला पाहिजे किंवा मी डायरेक्टर झाला पाहिजे आणि मी डायरेक्टर म्हणून तिथं मिरवलं पाहिजे अशी कुठलीही भूमिका मांडू नका आज ह्या सहा नंबर गटामधून मी सर्वांना आव्हान केलेलं आहे की बाबा हो कुणाला जायचं त्यांनी जा, जा पण नी स्वार्थीमानाने स्वतः घरचा डबा घेऊन स्वतःची गाडी घेऊन चार कार्यकर्ते बरोबर घेऊन त्यांचं संगोपन करून कारखान्यासाठी योगदान द्या आणि ह्या ठिकाणी ज्याला अपेक्षा आहे त्यांनी निस्वार्थीपणाने कारखान्यावर जावं आणि निस्वार्थीपणाने हा सहा नंबर गटाचा मी आवराजून सहा नंबर गटाचा का उल्लेख करतो आहे की सहा नंबर गट याच्यापूर्वी जो दुर्मिळ होता किडी बाप्पूच्या माध्यमातून श्री हरिर काकांच्या माध्यमातून किंवा आपांच्या माध्यमातून हा सहा नंबर गट आपल्याला उपस्थित करून दिलेला आहे याच्यापूर्वी आपण विंचित होतो कारण सर्वे डायरेक्टर असायचे ते पल्लीकडल्या पट्ट्यातले असायचे परंतु यागा वगाने आपल्याला संधी आलेली त्यापैकी आपण पाच वर्ष किंवा दहा वर्ष आपण भोगला असतील दहा वर्षे भोगले असेल तर आता आपला जो कार्यकर्ता जाईल ज्याला अपेक्षा आहे त्या कारखान्यावर जायची तर त्यांनी मोकळ्या मनाने आपण सर्वांनी सहा नंबर गटामध्ये इलेक्शन बिनविरोधच होणार आम्ही प्रत्येक सभासदाच्या पाया पाडणार बाबा कुला तुला जायचं असेल ना तू जा आमचं काही म्हणणं नाही आम्ही तुझ्या पाठीशी उभं राहून तुला सहकार्य करू एवढंच या ठिकाणी मी आवर्जून सांगितलेलं आहे आणि मी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे